नमस्कार. आपण दरवेळेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकारांना भेटत असतो. तसंच आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत सारेगम पच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोचलेले आपल्या सर्वांचे लाडके कलाकार प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशंपाय. आज त्यांचा दाखवले येथे कार्यक्रम झाला. विचारूया त्यांनाच की त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल कसं वाटतं. सर्वात मोठा सर्वेश्वरा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आज दाखवलीमध्ये आहात, तर त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? कार्यक्रमाबद्दल काय सांगायचं, तुला सांगायचं जर आम्ही आता 2-2.5 तास कार्यक्रम केलेला आहे तर दापोलीतल्याच रसिकेने सांगायचं की त्यांना कार्यक्रम कसा आवडला आणि आम्ही त्यांना त्यांना जे अपेक्षित दान होतं आनंदाचं ते देऊ शकलो की नाही. आम्ही खूप प्रामाणिकपणे आज आमच्याकडे जेवढी कला आहे ती तुमच्यापुढे सादर करायचा अगदी मनापासून प्रयत्न केला. आता तुम्ही सांगायचं की तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आज दापोलीला भेटले, तर दापोलीकरांचा प्रतिसाद तुम्हाला कसा वाटला? प्रतिसाद उत्तम, कारण माझं तर होम ग्राउंडच आहे रत्नागिरी जिल्हा दापोली, त्यामुळे मला प्रत्येक वेळी एक एक्साइटमेंट असते की रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही प्रोग्राम करायची वेळ आली की अरे आपला घरचा ऑडियन्स असणार आहे. आणि त्यामुळे लोकांचंही म्हणजे ऑडियन्सचं पण असं असतं की अरे आपला घरचा माणूस आहे. त्यामुळे आज मलाच काय सगळ्यात आमच्या पूर्ण टीमला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि प्रेक्षांकडनं आलेले आधी आमच्यासाठी एक स्फूर्ती असते आणि तसंच आज झालं. समान रिस्पॉन्स प्रत्येक वेळी मिळतो, कोकणात आणि गोव्यात अशा दोन्ही ठिकाणी जो रिस्पॉन्स मिळतो तो जगात कुठे मिळत नाही असं नक्कीच मी म्हणू शकते. आणि खूप खूप म्हणजे सारेगमप नंतर जे साहित्य संमेलन झालं होतं त्याला आम्ही दोघं आलो होतो, तेव्हापासून दापोलीतल्या सगळ्या रसिकांचं आमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायम मिळत राहिले. त्यामुळे दापोलीत गायला खरंच खूप मजा येते कायम आणि आजही ती आली. सर, तुमचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय? गाण्यामध्ये करिअर करणं पहिल्यापासूनच ही खूप सोपी गोष्ट नाही आहे ॲक्च्युली, पण मी म्हणेन की एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तो प्लॅटफॉर्म आम्हाला कसा टिकवता येईल, कारण खूप लोकांना प्लॅटफॉर्म मिळतो पण तो पुढे टिकवता येतोच असं नाही. त्यांच्यामध्ये मला एक क्वालिटी असते पण त्या पद्धतीचा रियाज करणं किंवा ह्या गोष्टी काही कारणास्तव घडू शकत नाही त्यांच्याकडनं, त्यामुळे मग कुठेतरी असं दिसतं की प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि एकदाच मोठं नाव झालं आणि त्या काही काळाने ते लोक पावलं असं होतं, पण ते होऊ द्यायचं नाही आहे आम्हाला. हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे, कारण जे ज्या गाण्यावर आमच्या गाण्यावर लोकांनी प्रेम केलं ते गाणं त्यावेळी लोकांना आनंद देत होतं आणि इथून पुढेही आनंद देईल अशा दृष्टीने आम्हाला रियाज करायचा आहे आणि आमचा त्या दृष्टीने वाटचाल असतो. सेम उत्तर आहे खरं म्हणजे, सेमच जे आम्हाला दोघांनाही वाटतं येतं ते आम्ही सांगितलं आहे, कारण लोकांचे आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम हे आमच्यासाठी सगळ्याच कलाकारांसाठी खरंच खूप महत्त्वाचं असतं, कारण रसिक मायबाप प्रेक्षकांशिवाय कुठल्याच कलाकाराचं काही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने गाण्यात जेवढं छान गाणं करता येईल, जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं नक्कीच करणार. आता झी मराठीवरती माझी एक सिरियल चालू आहे जाडूबाई जोरात, सह्याद्री वाहिनीवर एक प्रोजेक्ट चालू आहे, ते फसा नावाची सिरियल आहे आणि आत्ता माझी 2 नाटकं चालू आहेत, एक्सक्यूज मी प्लीज म्हणून मराठी नाटक आहे इंग्लिश नावाची तरी, आणि अपराध मीच केला एक नाटक चालू आहे, आणि माझ्या वसंतवले संस्थेतर्फे मी वेगवेगळ्या थीम्स घेऊन असे कार्यक्रम करत असतो. आत्ता आम्ही 5 नाटककारांवर कार्यक्रम करतो आहे, मानवंदना म्हणून राम गणेश गडकरी, विद्याधर गोखले, बाळ कोल्हटकर, कुसुमाग्रज आणि अत्रे पुल यांच्यापैकी किंवा ते दोघे नाटककार म्हणून असा एक कार्यक्रम करतो. आणि आता या महिन्याच्या 21 तारखेलाच आम्ही अकोल्याला कार्यक्रम करणार आहोत, ज्यांच्या आडनावामध्ये कर आहे असे कलावंत, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून, सावरकरांना आपण फक्त राजकारणी म्हणून ओळखतो पण ते खऱ्या अर्थाने कलावंत होते, त्यांच्या नाटकातले काही प्रवेश, त्यांची गाणी, त्यांचं काव्य, मास्टर दीनानाथराव मंगेशकर, मामा वरेरकर, मुग रांगणेकर, कधी माणगुळकर, असे सगळे ज्यांच्या आडनावात कर असलेले कलावंत, कोणी गायक असेल, कोणी वादक असेल, कोणी नाटककार असेल, कोणी कवी असेल, अशा सर्वांच्या साहित्य कला नाट्य संगीत कृतीवर आधारित तो कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे तेथे कर अमुचे जुळते. आम्ही सर्वांनी त्या सर्वांना दिलेली मानवंदना आहे, कारण चांगली भाषा आली म्हणजे बोलली जात नाही, याचा अर्थ अशुद्ध भाषा बोलल्यावर समजत नाही अशातला भाग नसतो, पण चांगली भाषा बोलू नये असा काही कुठे नियम नाही. चांगली भाषा बोललं तर सर्वांना जसं चांगलं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, निसूर गाणं आवडत नाही, तसंच चांगली भाषा लोकांपर्यंत पोचावे आणि त्यातून काहीतरी मनोरंजन करता यावं
अशाने असे दोन तीन विविध प्रोजेक्ट आहेत. आमच्या चॅनल करता एक छोटीशी झलक. जय हो स्तुते, जय हो स्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे, यशोयुतां वंदे, वंदे वंदे. हे होते आजचे आपले प्रमुख कलाकार ज्यांनी दाखोलीमध्ये सर्वात्मका सर्वेश्वरा हा कार्यक्रम सादर केला. पुन्हा एकदा आपण अशाच काही कलाकारांना भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.